आवडी तांदळवाडीला आली पाच दिवस राहिली आणि सहाव्या दिवशी सासरी निघाली नागू तिला घालवीत निघाला पहाट झाली गाडी मंद गतीने चालत होती नागू बैलाचे कासरे धरून शांत बसला होता बैलाच्या गळ्यातील चाळ घळघळत होती आवडी अंगावर शाल घेऊन गाडीत बसली होती नागून ना काहीतरी बोलावं असं तिला वाटत होत पण नागू बोलत नव्हता त्यामुळे ती अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहत होती रात्र किती उरली आहे याचा अंदाज करीत होती नागू कसला तरी विचार करीत होता त्याचा तो विचार चेहरा पाहून आवडी होती एवढ्या रात्री नागून मला बाहेर का काढली असं ती मनात म्हणत होती आणि त्याच वेळी ती पुन्हा पुन्हा परतून चांदळवाडीकडे पाहत होती आपलं माहेर आईचं घर इंचाइंचान दुरावत आहे आता आपण परक्या घरी जात आहोत आता माहेर धर्माचं काय होणार कधीतरी सणावाराला दिसणार मी तेही त्यानं धाडलं तर नाही तर नाही आई बाप भाऊ ही सर्व कधीतरी भेटणार या दुखानं आवडी तळमळत होती पुढं पाहावं तर नागू मख चेहरा करून बसला तो होता तो एकदाही वळून पाहत नव्हता आवडी बेजन झाली होती गाडी एका पांदीत शिरून चालू लागली दुतर्फा असलेल्या झाडीनं गाडीत अधिकच अंधार वाढला होता आवडीला भीती वाटली ती म्हणाली दादा एक गोष्ट बोलू काय म्हणणं आहे काही नाही तुझा मेवना तांदळवाडीला नाही काय विचार करण्यासारखी बाब नाही नागून उत्तर दिलं मग विचार करण्यासारखी बाब कसली असते तेच मला सांगता येत नाही मोठ्या माणसालाच कधी कधी लहान गोष्टी जड होतात आवडू नागुना आवडू या शब्दावर जोर दिला मला नाही समजलं हे आवडी चकित झाली नदीच्या पाण्यात प्रचंड लाकूड तरंगत तर, आणि लहानसा ताईट चटकन बुडतो नागू म्हणाला म्हणजे मन जे जड दिसते ते तरते आणि लहान दिसणारे बुडते नागूच्या या बोलण्याचा आवडीला अर्थ समजला नाही ती युगाच हो म्हणून गप्प झाली पुन्हा बोललीच नाही उजाळत उजाळत उजाळलं दाही दिशा लखलखीत झाल्या आवडी निर्धास्त झाली गाडीचा वेग वाढला ती एका माळानं बोरगाव जवळ करू लागली दुपारच्या आत बोरगाव दिसू लागलं तशी ती आवडी बावरली आपलं गाव म्हणून तिनं तिकडं पाहिलं मग तिची नजर आपल्या वाड्यावर स्थिरावली क्षणात तिला उत्तमची आठवण झाली आणि ती मनात लाजली आता तो लवकर आपली गाठ घेणार आपला मालक म्हणून मग त्याच्या पुढं आपण उभं कसं राहत बर आता त्याला टाळताही येणार नाही निश्यही नाही मग ती पुढील कल्पनेनं तिचं काळीच विरघळलं नी हसली एक विद्युत लहर तिच्या हृदयात दळली मग तिनं वळून तांदळवाडीकडं पाहिलं आडवा डोंगर उभा होता त्यावर तिची नजर टरकून परत फिरली गाडी वेशीतून सरळ पुढं जाऊन पाटलाच्या वाड्यापुढे थांबली चाकरांची धावपळ झाली आवडीची सासू पुढं झाली तिनं लिंब उतरून टाकलं नी आवडीला वाड्यात नेली तेव्हा स्वतःच्या रूपानं मी सासरच्या वैभवानं ती भारावली होती आपले इतकं सुख कुणाच्याही वाट्याला आलं नसेल असं तिला वाटत होत दुसऱ्या दिवशी नागू परत निघाला तेव्हा आवडीचे डोळे भरून आले नागूला बाजूला घेऊन ती म्हणाली आषाढ निघण्यापूर्वी मला न्यायला ये वाट पाहायला लावू नको आईबाबांना सांग मी खुशाल आहे आवडीनं हुंदका दिला आणि नागू ना चकित होऊन विचारलं काल आलीस अनाज परत जाण्याची घाई पुढं कस व्हायचं हे तुला नाही कळायचं आवडी डोळे पुसून म्हणाली एका घरी जन्मून दुसऱ्या घरी जन्म गुजरायचा याच दुःख तुला कस समजणार जर तू माझ्या जागी असतास तर मग आशा निघण्यापूर्वीच मी तुला न्यायला येतो असं सांगून नागू तांदळवाडीला गेला आणि आवडी आपल्या संसारात एकरूप झाली गावातील आयाबाईंनी येऊन आवडीला पाहिले कौतुक केलं आणि रुपानं गुणानं आवडी ठरली चार दिवस लोटले, उगवला। उत्तम अजून आवडी समोर आला नव्हता आत्ता गाठ पडेल मग तो दिसेल या विचारानं आवडीच्या अंतरीची ओढ वाढत होती ती उत्तमला पाहण्यासाठी आतुर झाली होती त्याची वाट पाहत होती तो समोर आला की कसं बोलावं काय बोलावं हे मनात निश्चित करीत होती सकाळचा स्वयंपाक उरकला न्याहारीची वेळ झाली उत्तम आता त्या न्याहारीला येत आहे अशी कुनकुन -कुन उठली तशी आवडी घाबरली तिचं काळी धडधडू लागलं पण त्याच वेळी डोळे बावरून त्याची वाट पाहू लागले होते तोच सासूबाई जवळ येऊन म्हणाली सोनबाई जी आवडी हुंकारली उत्तम चार दिवस मळ्यात होता मग आज रात्री तुमचं बिराड माळीवर हो सासू निघून गेली आणि आवडीच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिच्या आयुष्यातली पहिली रात्र येणार होती त्या रात्री ती एकांती उत्तमला भेटणार होती जगातलं सार सुख ती भोगणार होती त्या केवळ कल्पनेनच तिचं हृदय धडधडू लागलं अंगात मुंगी सळसळू लागली मस्तक जडजड झालं आणि डोळ्यात पुढं उत्तम दिसू लागला आवडी भिंतीला पाठ लावून रात्रीचा विचार करू लागली इतक्यात अंगणात पळापळ झाली धलका वाळडा -पड़ आवडी पळत पळत सोप्यात गेली आणि समोर पाहू लागली कुणीतरी ओरडलं पळा उत्तम गाडीतून आला दोन पुढे गेली। उत्तम होता गाडी उभी राहताच त्याला फिफर आलं होत तो बसल्या जागीच गुरगुरत होता त्याची धडपड वाढत होती त्यानं दोन्ही हातांनी गाडीच्या दोन्ही बाहूकडा धरल्या होत्या आणि तो गुरगुरत उपडी पडत होता माणसं पोहोचण्यापूर्वीच तो उपडी पडला आणि त्यानं गाडीच्या बाहूकडे जोरानं ओढल्या क्षणात त्या मोडून निखळून निघाल्या मग तो उताना झाला अरे खेटर आणा कोणी तरी उत्तमचा भाऊ ओरडला एक चाकर देवळीतील खेटर घेऊन पळाला सर्वांनी उत्तमला धरून त्याच्या तोंडावर खेटर धरली उत्तमचा तो पिसाटपणा ते भयंकर फेपर आणि त्यानं मोडून काढलेली गाडी हा सर्व प्रकार पाहून आवडीच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तिच्या अशा करपल्या तिच्या हृदयाला क्षणात आग लागली ते धडधडून पेटू लागले ती वेड्यासारखी उभी राहिली उत्तम शुद्धीवर आला त्याला दोघांनी आधार देऊन माळीवर नेला आवडी हल्ली नाही ती विचार करीत उभी होती सासू येऊन पुन्हा म्हणाली कसला विचार करतेस उत्तमला हे असं अचानक फेपर येत कधी येईल त्याचा नेम नसतो कधी जेवताना कधी पान खाताना कधी झोपेतही असा प्रकार घडतो तेव्हा तू सावध असायच म्हणजे आवडी घंगरून उद्गारली चल सांगते सासूनं आवडीला घरात नेऊन दबक्या आवाजात म्हणाली मी तुला लाच सोडून हे सांगते तू मनाला लावून घेऊ नको रात्री त्याच्या जवळ असायचं पण त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची त्याला फेफर आलं की त्याच्याजवळ थांबायचं नाही चटकन उठून बाजूला जायचं फेपराल आलं म्हणजे उत्तम हाती लागल त्याचा चक्काचूर करतो तुम्ही दोघे अंतुरणावर असताना जर फेपराल आलं तर घात होईल म्हणून म्हणते सावधस